नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यामध्ये स्वयंपाकी या पदाची भरती निघालेली आहे. तर या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोकरीविषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यामध्ये स्वयंपाकी पदाची भरती निघालेली असून एकूण जागा आहे 3 जागा. त्यापैकी 2 उमेदवारांची निवड यादी लागणार आहे आणि 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी लागणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी कशाप्रकारे दिल्या जाणार आहे तुम्ही पाहू शकता. 16,600 ते 52,400 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत की या पदासाठी पात्रता काय असायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, याची पात्रता मागितल्या कमीत कमी 4वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. 4वी पास मागितलं आहे मित्रांनो, 4वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. नंतर तुम्ही 7वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन काही झालं असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, पण कमीत कमी 4वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, आणि जे मागासवर्गीय उम्मेदवार आहेत त्यांना 5 वर्ष अधिक म्हणजे त्यांना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. 18 ते 38 वर्षापर्यंत ओपनला, मागासवर्गीयला 43 वर्षापर्यंत. तसेच उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. नंबर 4 बघा, उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. नंबर 5, उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थसुद्धा बनवता येणे आवश्यक आहे. तर ह्या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, अर्ज भरण्याच्या अगोदर पात्र उमेदवाराकरिता अटी दिलेल्या हे व्यवस्थित वाचून घ्यायच्या. एवढे कामाच्या नाही आहे, पण तरी अर्ज भरण्याच्या अगोदर तुम्ही वाचून घ्यायचे. तरी संपूर्ण माहिती PDFमध्ये आहे, तुम्हाला PDF आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल. मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडणे गरजेचं आहे. तर ठीक आहे, तुम्ही अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट जोडाल ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करायचे. ठीक आहे, सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची. ठीक आहे, या ठिकाणी बघा, गुणपत्रिका जोडणे गरजेचं आहे. 4वी 7वी 10वी 12वी 15वी ठीक आहे, तुमच्याकडे गुणपत्रिका असेल आणि प्रमाणपत्र जर असेल तुम्ही ते अर्जासोबत जोडू शकता. नंबर 2, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. नंबर 3, जर तुम्ही अपंग असाल अपंगाचं सर्टिफिकेट. नंबर 4, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडणे गरजेचं आहे. नंबर 5, स्वयंपाकाचा पूर्वानुभव असल्यास संबंधित हॉटेल किंवा कॅटरिंग व्यावसायिकाने दिलेला दाखला अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडणे गरजेचं आहे. नंबर 6 बघा, विशेष पाककृतीसंबंधी प्रावीण्याबाबतचे दाखला. नंबर 7, तुम्हाला डोमिसिल प्रमाणपत्र जोडणे गरजेचं आहे. नंबर 8, महिलाचा जर नावामध्ये बदल असेल तर त्यांनी आपले शासकीय राजपत्र किंवा समक्ष प्राधिकरणाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्राची प्रत तुम्ही आपले विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडू शकता जर तुमच्या नावामध्ये बदल झाला तर. नंबर 9 बघा, जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर तुम्ही एम्प्लॉयमेंट कार्डची प्रत पण अर्जासोबत जोडू शकता. नंबर 10, इतर काही तुमच्याकडे जर विशेष अर्थ असेल त्याची पण प्रत तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. जसं तुमचं MSCIT झालं असेल किंवा YTI झालं असेल, जे काही तुमची इतर अर्थ असेल त्याची प्रत पण तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. 11 बघा, न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज इतर कोणते डॉक्युमेंट असेल तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. आता हे बघा, तुम्हाला हे पण डॉक्युमेंट अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले 4 दाखले तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. ठीक आहे, 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले 4 दाखले. ठीक आहे, जसे की ग्रामसेवक, नगरसेवक, तुमचा पोलीस पाटील, तुमचा सरपंच, प्राध्यापक, शिक्षक, तलाठी, MBBS डॉक्टर, वकील, यासारखे कोणती 2 प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल त्याचे 2 4 दाखले तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. नंबर 2, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. जर तुम्ही नोकरीवर असाल तर ना हरकत प्रमाणपत्र पण तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं असणार आहे. ठीक आहे, नोकरीवर असाल तरच. नंबर 4 बघा, हे महत्त्वाचं आहे, अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवावे. तर मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला 1 5 रुपया तिकीट लावून त्यावर पूर्ण पत्ता असलेला लिफाफा जास्तीचा पाठवावा लागेल. ठीक आहे, 1 5 रुपयाचा तिकीट लावलेला लिफाफा, त्यावर पूर्ण पत्ता लिहायचा आणि तो अर्जासोबत पाठवून द्यायचा. नंबर 5, 1 जास्तीचा फोटो पण तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे. नंबर 6, खाद्यपदार्थाची यादी अर्जासोबत जोडावी. जे तुम्हाला खाद्यपदार्थ बनवता येत असेल त्याची यादी तयार करून तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागणार आहे. इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या पॉकेटमध्ये अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज. ठीक आहे, तो पॉकेट समजायचं
या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी पद या पदाकरिता अर्ज, ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट नसेल, लक्षात ठेवायचं, जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला अर्ज भरताना इयत्ता चौथीकरिता काल्पनिकरित्या 50 गुणाची, उदाहरणार्थ एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त अशी नोंद करावी लागेल, ठीक आहे. जे अर्ज रखना दिलेला आहे मित्रांनो, त्यापैकी त्यामध्ये तुम्हाला 100 पैकी 50 गुण प्राप्त असे काल्पनिकरित्या मार्ग टाकावे लागणार आहे अर्ज भरताना, ठीक आहे. तर 5 नंबर महत्त्वाचा बघा, ज्या उमेदवाराकडे कुकिंगमधील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अथवा पंचतारांकित किंवा त्रितारांकित हॉटेलमध्ये शेफ किंवा स्वयंपाकी म्हणून काम करण्याचा अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयंपाकी म्हणून काम केल्याचा करीत असल्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल, ठीक आहे. तसेच मित्रांनो, जर तुमचं नाव अल्पसूचित आले तर तुम्हाला 200 रुपयाचा DD काढावा लागेल. याची अल्पसूचित लागणार आहे मित्रांनो, जर तुमचं नाव अल्पसूचित आले तर तुम्हाला या ठिकाणी 200 रुपयाचा DD काढून जवळ ठेवावं लागेल, ठीक आहे. तर तुम्हाला 200 रुपये DD घेऊन त्या ठिकाणी जावं लागेल. तर तुमची नियुक्ती कशा प्रकारची होणार बघा, या ठिकाणी तुमची 30 गुणाची स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होणार, लक्षात ठेवायचं, 30 गुणाची स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा. नंबर 2, शारीरिक कार्यक्षमता चाचणी 10 गुणाची आणि तोंडी मुलाखत होणार आहे 10 गुणाची. अशी निवड प्रक्रियेची एकूण गुण तुमचे 50 राहणार आहे, ठीक आहे. प्रात्यक्षिक परीक्षा होणार 30 गुणाची, कार्यक्षमता चाचणी 10 गुण आणि तोंडी मुलाखत 10 गुण. तर पहा मित्रांनो, हा जो अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे, लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे. फक्त साध्या पोस्टाने पाठवायचा नाही, रजिस्टर करायचं नाही, अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 2 मे. 2 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. याची अंतिम तारीख आहे 2 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ठीक आहे. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद, या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 2 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. अर्ज स्पीड पोस्टनेच पाठवायचा आणि अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट पाठवाल सर्व डॉक्युमेंट सेल्फ अरजिस्ट करून पाठवायचे आहे. तर अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबादमध्ये निघालेल्या स्वयंपाकी भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला PDF आणि आवेदन अर्ज तसे दाखले जर पाहिजे असेल तर मित्रांनो, हे साईट दिलेली आहे, या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण PDF संपूर्ण दाखले डाउनलोड करू शकता, ठीक आहे मित्रांनो. किंवा समोर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF किंवा दाखले मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.